नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड अनेकर निदेशक श्री साईबाबा आय टी आय शिर्डी. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फिटिंग टूल्स इन्स्ट्रुमेंट अँड ग्राइंडर मशीनच्या अनुषंगाने एमसीक्यू अर्थात मल्टिपल चॉईस क्वेश्चन अभ्यासणार आहोत. तर आपण माझ्या ज्ञानेश्वर चिखले या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल ज्ञानेश्वर चिखले सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ पाहण्याचा आनंद लुटा. तर या चॅप्टरच्या अनुषंगाने पहिला प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क एज एक्स. तर ह्या व्हाईज चा एक्स लेटरने मार्क केलेला पार्ट कोणता, त्यामध्ये ए हार्ड जॉ, बी सॉफ्ट जॉ, सी फिक्स्ड जॉ, डी मुएबल जॉ. तर हा पार्ट आहे मुएबल जॉ. उत्तर आहे डी मुएबल जॉ. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द बॉडी मटेरियल ऑफ बेंच वाईज. व्हॉट इज द बॉडी मटेरियल, बेंच वाईजच्या बॉडीच मटेरियल कोणतं, त्यामध्ये ए कास्ट आयर्न, बी माय स्टील, सी रॉट आयर्न, डी हार्ड स्टील. उत्तर आहे ए कास्ट आयर्न. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द पिच ऑफ एक्स ऑफ ब्लेड यूज टू कट कंडक्ट अँड अदर थिन टूब. तर कंडक्ट अँड अदर टूब, तर पातळ टूब मटेरियल कट करण्याकरता कोणत्या प्रकारच्या पिचच्या एक्स ऑफ ब्लेडचा वापर करतात, त्यामध्ये ए 0.8 mm, बी 1 mm, सी 1.4 mm, डी 1.8 mm. उत्तर आहे ए 0.8 mm, कंडक्ट अँड अदर थिन मटेरियल, थिन टूब्स पातळ टूब्स कट करण्याकरता 0.8 mm. पुढचा प्रश्न, विच मटेरियल द हँड फाईल्स आर मेड अप ऑफ. हँड फाईल कोणत्या मटेरियल पासून बनवितात, त्यामध्ये ए कास्ट आयर्न, बी माय स्टील, सी लो अलॉय स्टील, डी हाय कार्बन स्टील. उत्तर आहे डी हाय कार्बन स्टील, फाईल ही हाय कार्बन स्टील मटेरियल पासून बनवलेली असते. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट मार्क्ड एक्स. हा ह्या फाईलचा हा एक्स ने मार्क केलेला कोणता पार्ट आहे एक्स ने. त्यानंतर त्यामध्ये पर्याय ए हील, बी एज, सी फेरुल, डी शोल्डर. तर हा मुठीचा जो भाग आहे त्याच्यावर लोखंडी असं आवरण असतं त्याला फेरोल असं म्हटलं जातं किंवा फेरल. तर उत्तर आहे शी फेरल. पुढचा प्रश्न, विच चिझल इज यूज्ड फॉर स्क्वेअरिंग मटेरियल ऍट द कॉर्नर जॉईंट. तर विच चिझल, कोणत्या प्रकारचे चिझल कॉर्नरचं स्क्वेअरिंग करण्याकरता कॉर्नर साफ करण्याकरता वापरतात, त्यामध्ये ए फ्लॅट चिझल, बी क्रॉस कट चिझल, डी डायमंड पॉइंट चिझल, डी हाफ राऊंड नोज चिझल. उत्तर आहे सी डायमंड पॉइंट चिझल. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ चिझल. खालील आकृतीत दाखवलेल्या चिझलचं नाव काय. तर या ठिकाणी असं चेन ड्रिलिंग केलेलं असतं आणि अनावश्यक मटेरियल काढून टाकण्याकरता या ठिकाणी जी चिझल वापरली जाते त्याचं नाव काय. तर त्यामध्ये ए फ्लॅट चिझल, बी वेब चिझल, सी क्रॉसकट चिझल, डी डायमंड पॉइंट चिझल. तर उत्तर आहे बी वेब चिझल, चिझलचं आकृतीतलं नाव वेब चिझल. पुढचा प्रश्न, व्हाय द सर्फेस प्लेट आर मेड ट्रेस रिलीव्ड गुड क्वालिटी कास्ट आयर्न. सर्फेस प्लेट ह्या गुड क्वालिटी कास्ट आयर्न मटेरियल पासून बनवण्यात बनवितात. तर त्याच कशासाठी, त्यामध्ये ए टू प्रिव्हेंट करोजन, बी प्रिव्हेंट ब्रेकिंग, सी टू प्रिव्हेंट डिस्टॉर्शन, डी प्रिव्हेंट थर्मल एक्सपान्शन. उत्तर आहे सी प्रिव्हेंट डिस्टॉर्शन, प्रिव्हेंट डिस्टॉर्शन उत्तर. त्यामध्ये पुढचा प्रश्न, विच पार्ट ऑफ युनिव्हर्सल सर्फेस गेज होल्ड द स्क्रायबर. युनिव्हर्सल सर्फेस गेज मध्ये स्क्रायबरला पकडण्याकरता कोणता पार्ट वापरतात, त्यामध्ये ए स्नब, बी गाईड पिन, सी रॉकर आर्म, डी फाईन ऍडजस्टिंग स्क्रू. उत्तर आहे ए स्नब. उत्तर आहे ए स्नब. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्लॉट
provided in the slotted angle plate. What is the purpose of slot provided in the slotted angle plate? Slotted angle plate la slot puravnyacha uddesh kay, karan kay? Tyamadhye A, job clamping, B, easy handling, C, reduce weight, D, better appearance. उत्तर आहे ए जॉब क्लॅम्पिंग साठी एंगल प्लेटला स्लॉट पाडलेले असतात. पुढचा प्रश्न, व्हाय मेकिंग टेबल आर मेड ऑफ कास्ट आयर्न. टेबल कास्ट आयर्न पासून बनवलेले असतात. त्यामध्ये मेकिंग टेबल्स आर मेड ऑफ कास्ट आयर्न. ए सेल्फ लुब्रिकेटिंग, बी मेक मोर रिजिडिटी, सी मेंटेन एक्युरेसी, डी प्रिव्हेंट थर्मल एक्सपेन्शन. उत्तर आहे ए सेल्फ लुब्रिकेटिंग. कास्ट आयर्न मध्ये सेल्फ लुब्रिकेटिंग हा गुणधर्म असतो म्हणून कास्ट आयर्न पासून बनवतात. पुढचा प्रश्न आहे, रीडिंगच्या अनुषंगाने व्हॉट इज द रीडिंग ऑफ वर्नियर कॅलिपर. या आकृतीत दाखवलेलं वर्नियर कॅलिपर रीडिंग किती आहे. त्यामध्ये ए 35.1 mm, त्याच्यानंतर 35.2 mm, 35.3 mm, 35.5 mm. तर या ठिकाणी हा झिरो आहे, या ठिकाणी 40 आहे, म्हणजे हा 35 mm ओलांडलेले आहे. त्याच्यानंतर 35.1, 35.2, 35.3, 35.4, 35.5 म्हणजे 25वी रेषा जुळलेली आहे. 25 झिरो टू नी गुणायचं आहे, 0.02 नी 25 50 म्हणजे 35.5 असं रीडिंग येत आहे. तर ही आकृती दाखवलेली रीडिंग 35.5 आहे. परत एकदा सांगतो, त्या ठिकाणी वरचं मेन स्केल आहे, खालचं वर्नियर स्केल आहे. मेन स्केलवरील 35 mm ह्या झिरोने ओलांडलेली आहे आणि मेन स्केलवरील ही 25वी रेषा या वर्नियर स्केलवरील पुढील रेषेशी जुळलेली आहे. त्यामुळे वरचे 35×1=35 mm आणि खालची 25वी रेषा वर्नियर स्केलवरील मेन स्केलवरील रेषेशी जुळते. त्यामुळे 25×0.02=0.50 म्हणून टोटल रीडिंग 35.50 असं हे रीडिंग वर्नियर कॅलिपरचं दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेम द पार्ट मार्क्ड एज एक्स इन वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरच्या चित्रात एक्स ने मार्क केलेला पार्टचं नाव काय. त्यामध्ये ए बीम, बी फिक्स्ड बार, डी डेप बार, डी थंब लिव्हर. थंब लिव्हर. तर उत्तर आहे हा जो पार्ट आहे हा पार्ट डेप बार आहे किंवा डेप गेज म्हणतो आपण त्याला. तर उत्तर आहे ही डेप बार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट नेम ऑफ द पार्ट मार्क्ड एक्स. ह्या आउटसाइड मायक्रोमीटरच्या एक्स ने मार्क केलेल्या पार्टचं नाव काय. हा आउटसाइड मायक्रोमीटर दाखवलेला आहे. त्यामध्ये ए स्पिंडल, बी एनविल, सी थिंबल, डी स्पिंडल लॉक नट. तर बी पार्ट, बी उत्तर आहे त्याचं एनविल. तर हा एनविल आहे, हा स्पिंडल आहे, हा या ठिकाणी स्लीव किंवा बॅरल, थिंबल रेचेस्ट ऑफ ही फ्रेम. तर उत्तर आहे एक्स ने मार्क केलेल्या पार्टचं नाव एनविल. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द अॅक्युरेसी ऑफ मेट्रिक आउटसाइड मायक्रोमीटर. व्हॉट इज अॅक्युरेसी ऑफ मेट्रिक आउटसाइड मायक्रोमीटर. मेट्रिक आउटसाइड मायक्रोमीटरची अॅक्युरेसी किंवा लिस्ट काउंट आपण सांगूया. त्यामध्ये ए 0.01 mm, बी 0.001 mm, सी 0.02 mm, डी 0.002 mm. तर ए 0.01 mm. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नेम पार्ट मार्क्ड एक्स. तर या आकृतीत आउटसाइड मायक्रोमीटरच्या आकृतीत दाखवलेल्या एक्स ने मार्क केलेल्या पार्टचं नाव काय. त्यामध्ये ए स्पिंडल, बी स्लीव, सी थिंबल, डी स्पिंडल लॉक किंवा स्पिंडल लॉक नट. तर त्यामध्ये हा जो पार्ट आहे हा थिंबल आहे. हा जो एक्स ने मार्क केलेला हा भाग आहे थिंबल म्हणून ओळखतात. उत्तर आहे सी थिंबल. पुढचा प्रश्न, विच कॅलिपर आर यूज टू मेक द सेंटर ऑफ राउंड बार. राउंड बारचा सेंटर काढण्याकरता कोणत्या कॅलिपरचा उपयोग करतात किंवा वापरतात. ए जेनी कॅलिपर, बी इनसाइड कॅलिपर, सी आउटसाइड कॅलिपर, डी फर्म जॉईंट कॅलिपर. उत्तर आहे ए जेनी कॅलिपर. याला हार्मो प्रोडक्ट कॅलिपर
किंवा अर्ली कॅलिबर देखील म्हटलं जातं. तर उत्तर आहे ए जेनी कॅलिबर. पुढचा प्रश्न, विच पंच इज यूज्ड विटनेस मार्क मार्किंग केलेलं शेवटपर्यंत टिकून राहण्याकरता जॉबवर कोणत्या पंचचा उपयोग करतात. त्यामध्ये ए डॉट पंच, बी पिन पंच, सी बेल पंच, डी शेटर पंच. उत्तर आहे ए डॉट पंच. विटनेस मार्क साठी डॉट पंचचा वापर करतात. पुढचा प्रश्न, विच पंच इज यूज्ड लोकेटिंग सेंटर ऑफ द होल. विच पंच इज यूज्ड टू लोकेटिंग सेंटर ऑफ द होल. ए डॉट पंच, बी ब्रिक पंच, सी सेंटर पंच, डी हॅलो पंच. उत्तर आहे सी सेंटर पंच. पुढचा प्रश्न, विच मार्किंग मीडिया प्रोव्हाइडेड क्लिअर लाईन्स ऑन मशीन फिनिश्ड सरफेस. तर आपण मशीन फिनिश सरफेस वर मार्किंग करण्याकरता कोणत्या प्रकारचे मार्किंग मीडियाचा वापर करायला हवा किंवा केला जातो. त्यामध्ये ए व्हाईट वॉश, बी प्रशियन ग्लू, सी कॉपर सल्फेट, सी सेल्युलेस लॉकर लॅपर. बी उत्तर आहे बी प्रशियन ग्लू. फिनिश सरफेस वर मशीन फिनिश सरफेस वर मार्किंग मीडिया प्रशियन ग्लू वापरला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विच टाइप्स ऑफ डेटम इज फॉलोड. खालील आकृतीत दाखवलेल्या डेटमचा कोणता प्रकार आहे. त्यामध्ये ए एज डेटम, बी पॉइंट डेटम, सी सेंटर ऑफ डेटम, डी रेफरन्स लाईन डेटम. उत्तर आहे एज डेटम. एका कडेपासून एज पासून एज डेटम ए. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द नेम पार्ट मार्क एक्स कॉम्बिनेशन सेट. या कॉम्बिनेशन सेटच्या पार्टचं एक्स ने मार्क केलेलं पार्टचं नाव काय. प्रोटेक्टर हेड दाखवलेला आहे. तर आणि त्याच्यात पार्टचं नाव काय, तर त्याच्यामध्ये ए ड्युअल हेड, बी सेंटर हेड, सी स्क्वेअर हेड, डी प्रोटेक्टर हेड. कोणत्याही डिग्रीचं मार्किंग करण्याकरता चेकिंग करण्याकरता या कॉम्बिनेशन सेटमधील या प्रोटेक्टर हेडचा वापर केला जातो. म्हणून एक्स ने मार्क केलेल्या पार्टचं नाव आहे प्रोटेक्टर हेड. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रीडिंग ऑफ व्हर्नियर ड्युअल प्रोटेक्टर. या आकृतीत व्हर्नियर ड्युअल प्रोटेक्टरचं रीडिंग आहे ते किती दाखवलेलं आहे हे आपल्याला सांगायचंय. त्यामध्ये ए 18°50', बी 41°50', सी 50°50', डी 58°50'. तर या ठिकाणी वरच मेन्स केले डिग्रीच आणि खालचं व्हर्नियर केले. 0 डावीकडे आणि उजवीकडे 12 रेषा पाडलेल्या असतात. या ठिकाणी 40°50', तर 40° नंतर 41 नंतर हा 0 आलेला आहे. या ठिकाणी 40 आणि 41 नंतर वर्नियर स्केलवर 0 आहे. म्हणून 41° पूर्णांकात आलेले आहे. आणि त्यानंतर ह्या 12 रेषेपैकी उजवीकडच्या या ठिकाणी प्रत्येक 3 रेषेनंतर मोठी रेष काढलेली आहे. 3, 6, 9 आणि 10 रेषा जोडलेली आहे. म्हणजे 41° आणि 10 रेषा एका रेषेची किंमत असते 5 मिनिट. म्हणून 10×5=50, तर 41°50' असं याचं आकृतीतल्या रीडिंगचं उत्तर आहे. त्यामुळे ए 18°50', बी 41°50', सी 50°50', डी 58°50'. उत्तर आहे बी 41°50'. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन अभ्यासले पाहिले. आपण आता ज्ञानेश्वर चिखले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.